केक बनवत असताना कायम एक प्रश्न असतो की क्रीम कसं व्हिप करायचं. तर हा केक आहे ना, हा चॉकलेट ट्रफल केक आहे. यामध्ये आपल्याला क्रीम व्हिप करायची गरजच नाही आहे. दोन इन्ग्रेडियंट मिक्स करायचे, ते पण तव्यामध्ये, आणि आपलं हे क्रीम बनवून तयार होतं. आणि तुम्ही बघू शकाल केक काय जबरदस्त दिसतं, एकदम रिच रिच चॉकलेट केक होतो हा, चॉकलेट ट्रफल केक. मस्त, आणि बनवायला एकदम सोपा आहे, कढईमध्ये बनवतोय, भन्नाट. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण चॉकलेट ट्रफल केक कसा बनवायचा ते बघतोय. खूप साऱ्या कंप्लेन आहे की व्हिपिंग क्रीम मिळत नाही, क्रीम व्हिप कसं करायचं कळत नाही, मिक्सरमध्ये नीट नाही होत. खरं मिक्सरमध्ये खूप छान होतं क्रीम व्हिप, पण मला आयडिया नाही की का ते लूज होतं. इधर तुम्ही मग इन्स्ट्रक्शन्स फॉलो नीट नसेल करत, पण मी लास्ट टाईम जे मिक्सरमध्ये व्हिप क्रीम केलं होतं तेच क्रीम मी पुढच्या रेसिपीला ॲज इट इज वापरलं होतं. एनिवेज, सो चॉकलेट ट्रफल केक बनवतो, यामध्ये आपण क्रीम व्हिप करायची गरज नाही आहे. क्रीम आणि चॉकलेट फक्त मिक्स करायचं, व्हिपिंग प्रोसेसच नाही आहे आणि व्हिप क्रीमही आणायची गरज नाही आहे. सो आधी बेस बनवून घेऊयात स्पॉन्ज. तर इथे बाउलमध्ये सगळ्यात आधी अर्धा कप पाणी घालायचं, एक कप पिठी साखर, अर्धा कप तेल आणि अर्धा कप इथे कॉफी मी घेतली आहे, कॉफीचं मिक्सर. सो इन्स्टंट कॉफी आहे, अर्धा कप पाणी गरम केलं आणि त्यामध्ये ती कॉफी आपण फक्त डिझॉल्व करून घेतली. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कॉफीचा जो स्वाद आहे, जी चव आहे, ती या ट्रफल केकमध्ये जबरदस्त येते त्या स्पॉन्जवर. सो मी सजेस्ट करेल की नक्की वापरा. आता हे सगळे जिनस छान मिक्स करून झाले की यामध्ये घालूयात व्हॅनिला, मिक्स करूयात. आणि आता एखादी गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची, यामध्ये 1.5 कप मैदा घालायचा. पाव कप अनस्वीटन्ड कोको पावडर, अर्धा चमचा खायचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर. हे सुके जिन्नस आधी असेच मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण असं छानपैकी मिक्स करून झालं की हे चाळून घ्यायचं खालचं जे ओलं मिश्रण आपण घेतलं त्यामध्ये. याच्या गुठळ्या असतात ना कोको पावडरचं, त्यासाठी हे चाळून घेणं गरजेचं आहे. आता मिक्स करायचं. आता हे मिश्रण छान कंबाईन करून झालं, तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकाल. छान असं, खूप सैल नाही आणि खूप घट्ट नाही, अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी हवी. आता यामध्ये आपण घालूयात 1 चमचा लिंबाचा रस. लिंबाचा रस घालणं गरजेचं आहे कारण एगलेस केक आहे. यामुळे काय होतं, आपण जो खायचा सोडा घातला तुम्ही इथे बघू शकाल, त्याबरोबर लिंबाचा रस ॲक्टिवेट होतो ते मिश्रण आणि मग केक खूप छान स्पॉन्जी होतो. ही परफेक्ट चॉकलेट केकची रेसिपी आहे, 2010 मी पोस्ट करते, नो फेल, गॅरंटीड चॉकलेट केक खूप छान होतो. त्यामुळे ॲज अ बेस पण तुम्हाला बनवून बघायचं असेल नक्की ट्राय करा. आता इथे केकचा टीन आहे माझ्याकडे, बटर पेपर खाली लावलेला आहे. साधारण 7 इंचाचा टीन आहे, टीन नाही आहे खरं, ते भाताचं भांडं आहे कुकरच्या, पण एनिवेज मी ते वापरते कायम. स्पेसिफिकली जेव्हा मला क्रीमचे केक बनवायचे असतात तो साईज परफेक्ट होतो या भांड्यामध्ये, म्हणून मग मी वापरते. आता बॅटर टाकून झालं की हे असं छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे यातले एअर बबल्स निघून जातात आणि केक एकसारखा राईज व्हायला मदत होते. आता पुढची स्टेप आहे, इथे कुकरमध्ये बनवते, सो कुकर घ्यायचा, याची शिट्टी काढून घ्यायची, रिंग आणि झाकण ठेवून मिडियम हीटवर 1-5 मिनिट फक्त प्रीहीट करून घ्यावे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. केक प्रीहीट करून घेतलेला आहे, बेसला मीठाची लेअर लावायची असेल मिठाची लेअर लावू शकता, मी लावत नाही.
यावर हे स्टँड ठेवायचं, त्यावर हा केकचा टीन, झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर एक 45 ते 50 मिनिट तरी लागतात हा केक बेक होण्यासाठी. आता सुरुवातीला मी जसं सांगितलं की आपण या रेसिपीचं क्रीम बनवायला खूप काही तामझाम नाही आहे, तर पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे मीडियम हीटवर आणि यामध्ये आपण घालतो आहे 1 कप फ्रेश क्रीम. आता क्रीम आहे ना हे हलकंसं गरम करून घ्यायचं, अगदी उकळी वगैरे काढायची गरज नाही, फक्त गरम करून घ्यायचं. आता क्रीम हलकंसं गरम झालं की गॅस बंद करून घ्यायचं आणि यामध्ये 2 कप हे मी डार्क चॉकलेट घेतलं, चॉकलेट कंपाऊंड मिळतं बाजारामध्ये ते घेतलं. गॅस बंद करायचं, फ्रेश क्रीमची जेवढी हीट आहे ना तेवढी पुरेशी आहे हे चॉकलेट मेल्ट होण्यासाठी. आता हे पटकन मिक्स करून घेऊयात. चला हे मस्त असं कंबाईन झालेलं आहे आणि आता आपला हा इथे चॉकलेट आपलं जे क्रीम आहे किंवा गनाश आहे किंवा सॉस आहे जे काही आहे ते बनवून तयार आहे, ट्रफल बनवून तयार आहे केक बनवण्यासाठी. आता हे 15 ते 20 मिनिट रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊयात. आता केक छानपैकी थंड झालेला आहे, आता नाईफच्या हेल्पने ते एजेस लूज करून घ्यायचं आणि हा केक काढून घेऊया. बू बघा किती सुंदर केक झालेला आहे, मस्त किती छान याला जाळी आली आहे तुम्ही बघू शकाल आणि खूप छान असं स्पॉन्जी पण आला. वा वा. आता केक आपण 3 लेअरमध्ये कट करून घेऊयात. पहिले हा जो क्रस्ट तुटलेला आहे हा तुटलेला क्रस्ट काढून घेऊयात, हा पीस एकसारखं करून घेऊयात. आता वरचा क्रस्ट काढून झाला की ही जी रिम दिसते ना या रिममध्ये नाईफ घालायची थोडीशी मध्यभागीपर्यंत, ठीक आहे, आणि हे रोटेट करायचं असं, म्हणजे काय होतं ना एक सारखा लेअर कट होतो. परफेक्ट. आणि आता मध्यभागी पण मस्त हलक्या हाताने हा लेअर पण उचलून घ्यायचं. वा. आता पहिला बेसला लेअर मी इथे लावून घेतला आहे. बेस आहे केकचा बेस माझ्याकडे किंवा तुम्ही प्लेटवरही करू शकता. आता हे सिंपल सिरप आहे, 2 चमचे साखर, त्यावर 5 ते 6 चमचे पाणी घ्यायचं, गरम करायचं, साखर विरघळली की गॅस बंद करायचं, दॅट्स इट. आता हे सिरप टाकून झालं की वेळ असेल तर 1-10 मिनिट केक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता थोडंसं सेटल होण्यासाठी. आता इथे क्रीम आहे जे आपण ठेवलं होतं थंड करण्यासाठी, तुम्ही बघू शकाल मस्तपैकी याला ग्लेज आलेला आहे आणि हलकंसं दाटसर किंवा थिकही झालेलं आहे. आता हे असंच थोडंसं सैलसर असताना ना आपल्याला केकवर स्प्रेड करून घ्यायचं. आणि हे छान असं स्प्रेड करायचं. आता यावर दुसरा लेअर घालून घ्यायचा जो आपण आधी कट करून घेतलेला आहे. मस्त. आणि आता या लेअरवर पण पाणी, सिरप आणि पुन्हा हे जे क्रीम आपण बनवून घेतलं याचं लेअर टाकून घ्यायचं. खूप दाटसर लेअर घालायची गरज नाही आहे. मस्त. आणि आता फायनल लेअर जो आपण बनवून घेतला होता. वा. आणि यावर पण घालते मी पाणी. आणि आता यावर पण आपण घालूयात हा चॉकलेट सॉस. आणि हे छान असं स्प्रेड करून घ्यायचं. आता हे टॉप झालं कोट करून की साईडने पण हा सॉस घ्यायचा आणि कोटिंग करून घ्यायचं.
आणि इथे बघू शकता केक सगळ्या साइडने छान असा कोट करून झालेला आहे। आता हा फ्रीज मध्ये कमीत कमी एक अर्धा तास तरी सेट करण्यासाठी ठेवणार आहे। आणि हे जे क्रीम आहे उरलेलं हे क्रीम देखील सेट करून घेणार आहे, म्हणजे ते थोडंसं थिक होतं, घट्ट होतं। केक आता छानपैकी सेट करून झालेला आहे, मस्त दिसतंय। आता उरलेला क्रीम मी पाइपिंग बॅगमध्ये काढून घेतलं होतं, एखादी पॉलिथिनची बॅग घेतली तरी चालेल, कट मारून घेतला, पुढे थोडासा थिक आहे। जो नोझल तुमच्याकडे असेल त्याने तुम्ही डेकोरेट करू शकता, पण सगळ्यांकडे नोझल नसतं म्हणून मी कायम हे असं सोप्या पद्धतीचं डेकोरेशन दाखवते तुम्हाला, की हे जस्ट असे डॉट्स करायचे। हे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मेन म्हणजे तुम्हाला फार काही याला लागत नाही, नोझल किंवा बाकी जिन्नस हे बघ। सो हे फक्त ना रँडम फक्त आपल्याला हे असं मस्त हे छान असं पाइपिंग करून झालं की यावर थोडेसे असे सिल्वर बॉल्स टाकून घ्यायचे। आणि हे सिल्वर बॉल्स झाले, खाली पण तुम्हाला हवं तसं पाइपिंग करू शकता, पण मी इथे स्प्रिंकल्स टाकते, स्प्रिंकल्सची लेअर म्हणजे ते दिसायला कलरफुल दिसतं। हे फक्त असं थ्रो करायचं, ते त्याच्यावर चिकटतं। वा, आता पाइपिंग नोझल आहेत माझ्याकडे, मी पर्पजली वापरत नाही, कारण तुम्हाला आयडिया यावी की केक नोझल नसलं तरी कसं डेकोरेट करू शकतो। तर यातही तुम्ही हवं तितकं व्हेरिएशन करू शकता, पण मी बेसिक दाखवलं तुम्हाला। हे असं छान एक लेअर स्प्रिंकल्स चलायचे, वरपर्यंत नाही लावायची गरज, फक्त एक खाली बॉटम लेअर, परफेक्ट। रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीवर, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा। मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव।